मी माधव जायभाय, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, भारत सरकार, अहमदनगर. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो या कार्यालयाद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या विविध कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वच्छता अभियान, महिला सबलीकरण आणि आरोग्य योजनांचा समावेश असतो. या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मुख्य वक्त्या म्हणून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधाताई कांकरिया मार्गदर्शन करतात. साध्या आणि सोप्या भाषेत विषयाची मांडणी करून मार्गदर्शन करताना सुधाताई स्वच्छतेचा मंत्र आचरणात आणण्यासाठी आवाहन करतात. या राष्ट्रीय अभियानात त्यांनी स्वच्छता दूत म्हणून तर कार्य केलंच आहे. या कार्यक्रमाबरोबरच यापूर्वीच्या हगणदारी मुक्त गाव व निर्मळ ग्राम योजनेच्या उपप्रचारासाठी त्यांनी कार्य केलं आहे. ताईची राष्ट्रीय स्वच्छता अभियानातील कार्य पाहून तत्कालीन भारताचे राष्ट्रपती माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरव केला. त्यांनी घरोघरी जाऊन स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. सुधाताईंनी तयार केलेली स्वच्छतेची शपथ अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे.